नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मध्ये गणित भाग 2 मधील 6वे प्रकरण वर्तुळ मधील सर्व प्रमेय जे आहेत ती येथे सोडवून पाहणार आहोत. यामध्ये बघा, पहिले जे प्रमेय आहे ते वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो असे आहे. व यामध्ये आपल्याला वर्तुळाचा केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जो रेषाखंड असतो तो जीवेला दुभागतो हे आता येथे सिद्ध करायचंय. मग या सिद्धतेसाठी आपण सुरुवातीला या प्रमेयची आकृती काढून घेणार आहोत. आपण या सिद्धतेसाठी सुरुवातीला वर्तुळाची येथे रचना करून घेतलेली आहे. यामध्ये आपण वर्तुळ एक काढून घेतलेले आहे. या वर्तुळामध्ये एका जीवेची आपल्याला सुरुवातीला रचना करून घ्यावी लागेल आणि वर्तुळापासून जीवेवर एक लंब रेषाखंड काढून घ्यावा लागणार आहे. व यामध्ये आपण जीवा काढून घेतोय सुरुवातीला आणि वर्तुळ केंद्रावरून एक जीवेवर लंब रेषाखंड येथे काढून घेणार आहोत. बघा, आता आपण या वर्तुळाच्या केंद्रबिंदूला नाव देऊया, ओ हे नाव देऊया. बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू येथे ओ आहे. येथे जीवेचे नाव देऊया ए बी आणि मध्य. हा जो वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवेवर काढलेला जो लंब रेषाखंड आहे तो जेथे छेदतोय तेथे आपण एम हे नाव देऊया. बघा, आपली ही रचना येथे करून झालेली आहे. बघा, ह्याच्यानंतर आपण येथे सिद्धता सोडवण्याची पक्ष येथे काढून घेऊया. सुरुवातीला आपल्याला पक्ष लिहावे लागेल प्रमेयाचे. पक्ष बघा काय असेल. आता आपण वर्तुळाच्या हे जे प्रमेयाचं वाक्य आहे त्यावरून आकृतीची रचना येथे केलेली आहे. आकृतीवरून येथे आपण पक्ष, आकृतीमध्ये जे काय आपण येथे मांडलेले आहे ते येथे पक्षामध्ये येथे मांडणार आहोत. बघा, येथे ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ए बी ही जीव आहे आणि ओ एम लंब ए बी हे आपल्याला येथे दिसत आहे. यानुसार येथे आपण सोडवण्याची सुरुवात करूया. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये बघा, रेख ए बी ही जीवा आहे. रेख ए बी ही जीवा आहे. त्यानंतर बघा, ए बी ही जीवा आहे. त्याचबरोबर आपल्याला इथे काय दिलेले आहे तर ओ एम आणि जीवा ए बी हे दोन्ही एकमेकांना लंब आहेत. म्हणजे रेख ओ एम लंब जीवा ए बी, रेख आणि रेख ओ एम लंब जीवा ए बी हे येथे आपण पक्ष लिहून घेतलेले आहे. मग पक्षामध्ये आपण येथे काय मांडलेले आहे तर येथे आपल्याला जे काही दिलेले आहे ते आपण येथे पक्षामध्ये मांडलेले आहे. बघा, आपण प्रमेयाचं जे वाक्य होतं वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो, यानुसार वर्तुळाची येथे रचना केलेली आहे. रचनेमध्ये बघा, ए बी ही जीवा काढलेली आहे, ओ एम हा येथे लंब रेषाखंड जीवेला काढलेला आहे. यानुसार आता बघा, आपल्याला पक्ष झालेला आहे. येथे साध्य आपल्याला काढायचे आहे. बघा, साध्य जे आहे ते आपल्याला जे काही सिद्ध करायचे असते ते येथे साध्यामध्ये येते. साध्य काय असणार आहे तर येथे जीवेला दुभागतो म्हणजेच काय, जीवेचे समान दोन भाग करतो. जीवेचे समान दोन भाग करतो याचा अर्थ आपल्याला एम या बिंदू मध्ये जीवा ए बी चे समान दोन भाग झालेले आहेत असं येथे सिद्ध करायचं. म्हणजेच येथे ए एम आणि बी एम हे दोन रेषाखंड येथे एक रूप आहेत असे येथे दाखवायचे आहे. रेख ए एम एक रूप, रेख बी एम हे येथे आपल्याला दाखवायचे आहे. बघा, पक्ष झालं, साध्य झालं, आता आपण सिद्धतेकडे येथे वळणार आहोत. बघा, सिद्धता व
पण सिद्धता सोडवतोय आपण. सिद्धतेमध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचे आहे, तर यामध्ये एम आणि बी एम एकरूप दाखवण्यासाठी येथे काय करता येईल, ते येथे आपल्याला रचना करावी लागेल. बरं, रचना आपण कशी करणार आहोत, तर रेख ओ ए रेख ओ बी या येथे काढून घ्यायच्या आहेत. बघा, रेख ओ ए आणि रेख ओ बी या दोन या काय असणार आहेत, या वर्तुळाच्या त्रिज्या असणार आहेत. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाच्या रेख ओ ए ही त्रिज्या असणार आहे, त्याचबरोबर ओ बी ही सुद्धा येथे त्रिज्याच असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. बघा, आपण कितीही त्रिज्या काढल्या एकाच वर्तुळाच्या, तरी त्या सर्वांची मापे जी असतात ती समान असतात. मग आपण येथे काय म्हणणार आहोत, तर त्रिज्या ओ ए व त्रिज्या ओ बी काढली. त्रिज्या ओ ए व त्रिज्या ओ बी काढली. बघा, आता यामध्ये आपल्याला दोन त्रिकोण तयार झाले दिसत आहेत. पहिला त्रिकोण म्हणजे त्रिकोण ओ एम ए आणि दुसरा त्रिकोण ओ एम बी, हे दोन त्रिकोण तयार झालेले दिसत आहेत. आता जर विचार केला तर या दोन त्रिकोणांचे दोन, बघा, आपल्याला साध्यामध्ये जे सिद्ध करायचं आहे ते येथे भाग दिसत आहेत, ए एम आणि बी एम हे दोन भाग येथे दिसत आहेत या दोन त्रिकोणांचे. मग आता आपण काय करूया, तर ह्या दोन त्रिकोणांची येथे एकरूपता दाखवूया, की जेणेकरून हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर येथे आपल्याला हे दोन रेषाखंड सुद्धा एकरूप आहेत असे येथे सिद्ध करता येईल. मग बघा, आपण हे दोन त्रिकोणांची येथे एकरूपता दाखवण्याची सुरुवात करूया. त्रिकोण ओ एम ए व त्रिकोण ओ एम बी मध्ये, त्रिकोण ओ एम ए व त्रिकोण ओ एम बी मध्ये, व त्रिकोण ओ एम ए आणि ओ एम बी ची येथे आपल्याला एकरूपता दाखवायची आहे. व इथे आपल्याला या बाजूला 90° कोन दिसतोय, म्हणजे इकडे सुद्धा 90° कोन असणार आहे. व यानुसार आपण या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवूया. सुरुवातीला बघा, इथे जे ओ एम आणि ए बी हे एकमेकांना लंब आहेत, ओ एम लंब ए बी आपण इथे पक्षामध्येच लिहिलेले आहे, म्हटल्यावर इथे जे कोन झालेले आहेत ते 90° आहेत. आणि 90° कोन असल्यामुळे हे दोन कोन परस्परांना एकरूप आहेत असे येथे आपण म्हणू शकतो. बघा, सुरुवातीचा घटक म्हणजेच कोन ओ एम ए एकरूप कोन ओ एम बी, कोन ओ एम ए एकरूप कोन ओ एम बी असे येथे म्हणू शकतो. याला आपण कारण देऊ प्रत्येकी 90°, प्रत्येकी 90° मापाचे असल्यामुळे हे दोन कोन एकरूप आहेत. त्याचबरोबर बघा, आपण जर विचार केला तर यामध्ये ओ ए आणि ओ बी या दोन ज्या आहेत त्या त्रिज्या आहेत. आणि एकाच वर्तुळाच्या कितीही त्रिज्या असल्या तरी त्या, किती आपण त्रिज्या काढल्या तरी त्या परस्परांना एकरूप असतात. या गुणधर्मानुसार आपण त्रिज्या ओ ए एकरूप त्रिज्या ओ बी असे इथे म्हणू शकतो. या दोन त्रिकोणांच्या बाबतीत आपण रेख ओ ए एकरूप रेख ओ बी असे म्हणू शकतो. रेख ओ ए एकरूप रेख ओ बी असे म्हणू शकतो. याला कारण आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत या, त्यामुळे त्या एकरूप आहेत. बघा, आता दोन घटक येथे एकरूप दाखवले. आता जर आकृतीचे निरीक्षण केले, ओ एम ए आणि ओ एम बी या आकृतीचे जर दोन्ही त्रिकोणांचे येथे निरीक्षण केले तर येथे आपल्याला असे दिसून येते की ओ एम हा जो रेषाखंड आहे तो ओ एम ए या त्रिकोणात सुद्धा आहे आणि ओ एम बी या त्रिकोणात सुद्धा आहे. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्याला ओ एम हा रेषाखंड सामायिक दिसत आहे. परिणामी आपण असे म्हणू शकतो रेख ओ एम एकरूप रेख ओ एम, का तर सामायिक बाजू. रेख ओ एम एकरूप रेख ओ एम, याला कारण येणार सामायिक बाजू. ही जी आहे ती येथे सामायिक बाजू आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोणांमध्ये ही बाजू आहे समाविष्ट आहे. तर परिणामी आपण ओ एम एकरूप ओ एम असे दाखवलेले आहे. बघा, यामध्ये आपण तीन, ह्या दोन त्रिकोणांमधच्या एकरूपतेमध्ये आपण तीन घटक येथे एकरूप दाखवलेले आहेत. आता हे जे दोन त्रिकोण आहेत ते आपण येथे एकरूप आहेत असे येथे म्हणू शकतो. म्हणून पहिला त्रिकोण बघा, त्रिकोण ओ एम ए एकरूप
त्रिकोण ओ एम बी असे इथे म्हणू शकतो. बघा जर इथे आपल्याला इथे एकरूपतेची सुद्धा कसोटी लिहावी लागते. आता इथे कोणती कसोटी आहे तर बघा, इथे काटकोन आहे, एक बाजू आहे काटकोन करणारी आणि एक काटकोन समोरील बाजू म्हणजेच कर्ण, हे तीन घटक येते आहेत आपण एकरूप दाखवलेले आहेत. परिणामी आपल्याला असे म्हणता येऊ शकते की ही जी आहे ती कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. कर्णभुजा कसोटी, कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असे येते आपण म्हणू शकतो. मग बघा, हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर या दोन त्रिकोणातील एक संगत बाजू, संगत कोण हे सुद्धा इथे आपल्याला एकरूप दाखवता येऊ शकतात. आपल्याला यामध्ये साध्यामध्ये बघा ए एम आणि बी एम हे दोन इथे एकरूप दाखवायचे आहेत, ते आपण इथे एकरूप दाखवू शकतो. म्हणून बघा, त्रिकोण ओ एम एची बाजू ओ एम, म्हणून बाजू ओ एम, बाजू ओ एम एकरूप बाजू, ओ एम नाही इथे ए एम, ए एम एकरूप बाजू, येथे बी एम, ए एम एकरूप बाजू बी एम असे येथे आपण दाखवू शकतो. याला कारण देणार आपण एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. संगत बाजू आहे ते येथे आपण एकरूप आहेत असे येथे म्हणू शकतो. व हे जे प्रमेय आहे ते आपले येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. यामध्ये बघा, आपल्याला काय सिद्ध करायचे होते तर त्रिकोणाच्या वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, हे आपल्याला येथे प्रमेय होते. यानुसार आपण येथे वर्तुळाची येथे रचना करून घेतली. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ दाखवला, ए बी ही जीवा आहे असे दाखवले आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर एक लंब रेषाखंड काढला. बघा, ह्या लंब रेषाखंडामुळे जीवेचे येथे समान दोन भाग झालेले आहेत हे आपल्याला येथे दाखवायचे आहेत. म्हणजेच बघा, इथे ए एम हा एक भाग आहे आणि दुसरा बी एम हा एक भाग आहे, असे हे दोन जे भाग झालेले आहेत तेथे एकरूप दाखवायचे आहेत असे आपल्याला येथे साध्यामध्ये लिहिलेले आहे. बघा, पक्षामध्ये आपण आकृतीमध्ये जे काय दिसत आहे ते येथे मांडलेले आहे. ओ केंद्रबिंदू असलेले वर्तुळामध्ये ए बी ही जीवा आहे, त्याचबरोबर ओ एम आणि ए बी हे लंब आहेत, रेक ओ एम लंब जीवा ओ ए बी असे इथे दाखवलेले आहे. साध्य लिहिले, त्यानंतर सिद्धता. सिद्धतेमध्ये आपण काय केले, सुरुवातीला त्रिज्या ओ ए काढली आणि त्रिज्या ओ बी काढून घेतली की जेणेकरून आपल्याला इथे दोन त्रिकोण मिळालेले दिसून येतात. आता हे दोन त्रिकोण मिळाल्यानंतर ए एम हा या त्रिकोणाचा भाग आहे, बी एम हा या त्रिकोणाचा भाग आहे. आता हे जर दोन बाजू एकरूप दाखवायचे असतील तर येथे आपल्याला या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवावी लागेल. मग आता येथे आपण त्रिकोणांची एकरूपता दाखवलेली आहे. या त्रिकोणांची एकरूपता दाखवत असताना सुरुवातीला आपण कोण दोन, येथे दोन कोण आहेत ते एकरूप दाखवले, प्रत्येकी 90 अंशाचे आहेत. त्रिज्या जे आहे ते त्या येथे आपण एकरूप दाखवलेल्या आहेत. त्यानंतर जे सामायिक बाजू आहे ती येथे एकरूप दाखवली. कर्णभुजा कसोटीनुसार हे दोन जे त्रिकोण आहेत ते येथे एकरूप आहेत असे आपण दाखवले. त्यानंतर जे आपल्याला साध्यामध्ये सिद्ध करायचं होतं, म्हणजे ज्या त्रिकोणाचे संगत बाजू एकरूप दाखवायच्या होत्या त्या येथे आपण दाखवलेल्या आहेत. म्हणजेच रेक रेक ए एम एकरूप रेक बी एम ही येथे आपण दाखवलेली आहे. व हे जे प्रमेय आहे ते अतिशय सोपे प्रमेय आहे, ते आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. या प्रकरणातील पुढील जे प्रमेय आहे ते आहे, वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. या आधीचे जे प्रमेय होते ते आपण काय पाहिलेले होते, तर वर्तुळाचा केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे, तर जीवेचा मध्य म्हणजे समान जीवेचे दोन भाग झालेले असतील तर तो जो रेषाखंड असतो, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला जो रेषाखंड असतो तो जीवेस लंब असतो, हे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. मग यानुसार इथे आपण आकृती जी आहे ती येथे काढून घ्यायची आहे. इथे आपण आकृती काढून घेणार आहोत. बघा, हे आपण एक वर्तुळ काढून घेतलेले आहे. या वर्तुळामध्ये आपल्याला काही घटक येथे दाखवायचे आहेत, म्हणजेच ते म्हणजेच वर्तुळाची एक जीवा काढून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर तत्पूर्वी आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे त्याला येथे ओ हे नाव येथे देणार आहोत. त्यानंतर वर्तुळाची येथे आपण एक जीवा काढून घेऊया, जीवेस आपण येथे
पी क्यू हे नाव देणार आहोत. बघा पी क्यू हे नाव येते आपण वर्तुळाच्या जीवेला देऊया. पी क्यू हे नाव आपण येथे जीवेला दिलेले आहे. त्यानंतर येथे आपण वर्तुळ केंद्रावरून जीवेला एक जीवेवर एक रेषाखंड काढून घेणार आहोत. हा रेषाखंडाला आपण येथे आपण एम हे नाव देणार आहोत. ज्या ठिकाणी जीवेला छेदत आहे त्या ठिकाणी आपण एम हे नाव देणार आहोत. त्यानंतर आपण पक्ष लिहून घेणार आहोत. बघा येथे आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे, वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य, म्हणजेच एम हा बिंदू जो आहे तो जीवेच्या मध्य बिंदू आहे. परिणामी पी एम आणि क्यू एम हे रेषाखंड येथे एकरूप आहेत असे येथे आपल्याला दिलेले आहे. बघा आता आपण यावरून पक्ष जे आहे या प्रमेयाचे ते येथे लिहिणार आहोत. पक्ष बघा येथे आपल्याला काय दिसत आहे, तर ओ केंद्र बिंदू असलेल्या वर्तुळात रेख पी क्यू ही जीवा आहे व एम हा जीवेचा मध्य बिंदू आहे, किंवा पी एम एकरूप क्यू एम हे आपण येथे दाखवायचे. बघा ओ केंद्र बिंदू असलेल्या वर्तुळामध्ये रेख पी क्यू ही जीवा आहे. रेख पी क्यू ही येथे जीवा आहे. त्याचबरोबर येथे पी क्यू चा मध्यबिंदू येथे एम आहे. जीवा पी क्यू चा मध्यबिंदू एम आहे. जीवा पी क्यू चा मध्यबिंदू येथे एम आहे, म्हणून रेख पी एम एकरूप रेख क्यू एम. बघा एम हा जर मध्यबिंदू असेल तर पी एम आणि क्यू एम यांची जी मापे असणार आहेत ती येथे समान असणार आहेत. आता पक्ष झालेला आहे, आपल्याला साध्य सिद्ध करायचं आहे. ते साध्य काय असणार आहे, तर साध्य बघा काय असणार आहे, तर येथे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, तर वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो, म्हणजेच ओ एम लंब जीवा पी क्यू हे आपल्याला येथे सिद्ध करायचं आहे. बघा रेख ओ एम लंब जीवा पी क्यू, रेख ओ एम लंब जीवा पी क्यू असे आपल्याला येथे सिद्ध करायचे आहे. त्यानंतर येथे आपण सिद्धतेची सुरुवात करणार आहोत. बघा सिद्धता सोडवण्याची येथे आपण सुरुवात करूया. सिद्धतेमध्ये आपण सुरुवातीलाच त्रिज्या ओपी आणि त्रिज्या ओक्यू काढून घेऊया, म्हणजेच येथे आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले मिळताना दिसून येतील. आकृतीमध्ये त्रिज्या ओपी व त्रिज्या ओक्यू काढल्या. बघा त्रिज्या ओपी काढली आणि त्रिज्या ओक्यू काढून घेतली. ही आपण येथे रचना करून घेऊया, म्हणजेच येथे आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसून येतील. या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवली तर येथे आपल्याला उरलेले जे घटक आहेत, बघा येथे हे दोन कोन एकरूप दाखवता येऊ शकतात. परिणामी हे दोन कोन रेषीय जोडीतील कोन आहेत आणि त्यांची मापे 90-90 अंश आहेत असे येथे आपल्याला म्हणता येऊ शकते. बघा आता आपण ओपी आणि ओक्यू या जो दोन त्रिज्या काढलेल्या आहेत, तर येथे आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत.
या दोन त्रिकोणांची येथे आपण एकरूपता दाखवूया. पहिला त्रिकोण म्हणजे त्रिकोण ओ एम पी व त्रिकोण ओ एम क्यू. हे दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणांची येथे आपण एकरूपता दाखवूया. मग त्रिकोण ओ एम पी व त्रिकोण ओ एम क्यू मध्ये ब यामध्ये आपल्याला एकरूपतेचे घटक दाखवायचे आहेत. बघा, सुरुवातीला आपल्याला पक्षामध्ये या दोन त्रिकोणांमधील एक घटक एकरूप दाखवलेला, म्हणजेच रेख पी एम एकरूप रेख क्यू एम. ते दोन घटक इथे आपण एकरूप दाखवून घेऊया. रेख पी एम एकरूप रेख क्यू एम आपण हे पक्षावरून लिहिलेलं, त्यामुळे येथे पक्ष असं आपण येथे लिहिणार आहोत. व त्याचबरोबर आपल्याला अजून काही घटक एकरूप दाखवावे लागतील. व यामध्ये आपल्याला ओपी आणि ओक्यू या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या दिसत आहेत, त्या सुद्धा येथे एकरूप दाखवता येऊ शकतात. म्हणजेच रेख ओपी एकरूप रेख ओ क्यू हे आपल्याला दाखवता येऊ शकते एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत आणि एकाच वर्तुळाच्या त्रिज्या ज्या असतात त्या एकरूप असतात. बघा, आपल्याला दोन घटक येथे एकरूप दाखवलेले आहेत, पी एम क्यू एम, त्याचबरोबर ओ पी आणि ओ क्यू हे दोन घटक. यामध्ये बघा, ओ एम हा जर घटक आपण पाहिला, ओ एम ही बाजू जी आहे ती ह्याही त्रिकोणात आहे आणि ह्याही त्रिकोणात आहे, या दोन्ही त्रिकोणांमध्ये सामायिक बाजू आहे. परिणामी आपल्याला इथे असे म्हणता येऊ शकते रेख ओ एम एकरूप रेख ओ एम ही कशी आहे तर सामायिक बाजू आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये, सामायिक बाजू. बघा, परिणामी आपल्याला हे दोन त्रिकोणांमध्ये तीन घटक येथे आपण एकरूप दाखवलेले आहेत. व तीन घटक एकरूप दाखवल्यामुळे येथे आपल्याला हे दोन जे त्रिकोण आहेत ते येथे एकरूप आहेत असे म्हणता येऊ शकते. म्हणून त्रिकोण ओ एम पी, त्रिकोण ओ एम पी एकरूप त्रिकोण ओ एम क्यू, ओ एम क्यू असे म्हणता येऊ शकते. बघा, यामध्ये आपण कोणती कसोटी वापरलेली आहे तर तिन्ही बाजूच दाखवलेल्या आहेत एकरूप. परिणामी येथे आपल्याला बाबा कसोटीचा येथे उल्लेख करावा लागेल. बाबा कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत ते येथे एकरूप आहेत असे येथे आपल्याला दाखवावे लागेल. बघा, ओ एम पी आणि ओ एम क्यू हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर ह्या दोन त्रिकोणांमधील संगत घटक सुद्धा येथे आपल्याला एकरूप दाखवावे लागतील. आपल्याला काय करायचं आहे, साध्यामध्ये आपल्याला ओ एम आणि पी क्यू हे काय आहेत तर लंब आहेत असे दाखवायचे आहे. परिणामी इथे जो कोन जे तयार झालेले आहेत ते 90-90 अंशाचे कोन आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार आहोत, आपण ओ एम पी आणि ओ एम क्यू हे दोन कोन येथे एकरूप दाखवायचे आहेत. म्हणून कोन ओ एम पी एकरूप कोन ओ एम क्यू याला कारण येणार एकरूप त्रिकोणांचे संगत कोन. एकरूप त्रिकोणांचे संगत कोन हे एकरूप त्रिकोणांचे संगत कोन आहेत, याला आपण विधान क्रमांक एक देऊया. बघा, हे दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर आपण आकृतीमध्ये जर पाहिलं तर हे दोन कोन जे आहेत ते रेषीय जोडीतील सुद्धा कोन आहेत. मग आता येथे आपण काय करूया तर ह्या दोन कोनांच्या मापांची बेरीज रेषीय जोडीतील कोन असल्यामुळे या दोन कोनांच्या मापांची बेरीज जी आहे ती येथे 180 अंश असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण त्या गुणधर्मानुसार आपण तसेच आपण असे लिहिणार आहोत इथे की कोन ओ एम पी अधिक कोन ओ एम क्यू. ओ एम पी आणि ओ एम क्यू हे रेषीय जोडीतील कोण आहेत म्हटलं यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. याला कारण आपण देणार रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण आहेत हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे हे दोन कोण येते 180 अंश आहे.
परंतु जर विधान एक जर आपण पाहिलं तर ओएमपी आणि ओएमक्यू हे येथे एकरूप आहेत. विधान एक वरून आपण काय म्हणणार आहोत की ओएमपी आणि इथे ओएमक्यू ऐवजी ओएमपीचाच वापर येथे करणार आहोत. मग विधान एक नुसार विधान एक वरून आपण काय म्हणणार तर कोण ओ एम पी अधिक कोण ओ एम क्यू च्या ऐवजी आपण येथे ओ एम पीच घेणार आहोत. कोण ओ एम पी अधिक कोण ओ एम पी बरोबर 180 अंश. बघा ओ एम पी आणि ओ एम पी या दोन कोनांच्या मापांची बेरीज काय येणार तर 2 कोण OMP बरोबर 180 अंश एवढं मिळताना दिसून येईल. आता हे जे दोन आहेत ते ओएमपी या कोणाला येते गुणाकार क्रियेसाठी येते बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन भागाकार क्रिया होणार म्हणजेच कोण ओएमपी बरोबर 180/2 अशा स्वरूपात मिळताना आपल्याला दिसून येतील. बघा ओएमपी चे माप जे आहे ते 180/2 अशा स्वरूपात आपल्याला मिळालेले आहे. आता आपण 180 ला जर 2 ने जर भागले तर येथे आपल्याला कोण ओएमपी चे माप 90 अंश एवढे मिळताना दिसून येईल. बघा म्हणून कोण ओ एम पी बरोबर 180/2 येथे आपल्याला 90 अंश मिळताना दिसून येईल. बघा जर हा कोण येथे 90 अंश मापाचा असेल येथे ओ एम पी हा इथला जो कोण आहे तो येथे जर 90 अंश मापाचा असेल तर आपण म्हणू शकतो ओ एम आणि रेक पी क्यू हे काय आहेत तर एकमेकांना लंब आहेत असे येथे म्हणू शकतो. बघा ओ एम पी या कोणाचे माप येथे आपल्याला 90 अंश मिळालेले परिणामी आपण असे म्हणणार आहोत म्हणून रेक ओ एम लंब जीवा ही जीवा आहे पी क्यू ही जीवा आहे पी क्यू असे येथे आपण म्हणू शकतो. रेक ओ एम लंब जीवा पी क्यू हेच आपलं येथे साध्य आहे. ओ एम आणि जीवा पी क्यू ह्या एकमेकांना लंब आहेत हे आपल्याला येथे सिद्ध करायचं होतं. हे आपण येथे पूर्णपणे सिद्ध केलेले आहे. बघा या प्रमेयामध्ये आपल्याला काय दिलेले होते तर वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेला लंब असतो. या गुणधर्मानुसार वर्तुळाचा ओ केंद्रबिंदू असलेले येथे आपण वर्तुळ काढले त्याच्यामध्ये पी क्यू ही जीवा काढली आणि ओ एम हा येथे रेषाखंड काढला. ओ एम हा रेषाखंड आहे तो जीवेला दुभागतोय. आता दुभागतोय त्याचबरोबर हा लंब आहे असं येथे आपल्याला सिद्ध करायचं आहे. दुभागतोय हे आपल्याला दिलेलं आहे लंब आहे असं येथे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या गुणधर्मानुसार आपण काय केलेले आहे तर येथे आपण 2 त्रिकोणांची येथे रचना केली. त्रिज्या या दोन काढून घेतल्या ओपी आणि ओक्यू या दोन त्रिज्या काढल्यानंतर आपण या 2 त्रिकोणांची येथे एकरूपता दाखवली. एकरूपता दाखवल्यानंतर आपल्याला बघा येथे रेषीय जोडीतील जे 2 कोन आहेत ते येथे आपल्याला एकरूप दाखवता आले. पण रेषीय जोडीतील कोण एकरूप आहेत त्याचबरोबर त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे. परिणामी प्रत्येक कोण हा 90 अंश मापाचा आहे येथे आपल्याला दिसून येत आहे. परिणामी आपल्याला असे म्हणता येईल की हे जे 2 OP आणि जीवा पी क्यू ओ एम आणि जीवा पी क्यू रेक ओ एम आणि जीवा पी क्यू हे एकमेकांना लंब आहेत असे येथे आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. हे जे प्रमेय आहे ते सुद्धा अतिशय सोपे असे प्रमेय आहे. ते सुद्धा आपले पूर्णपणे येथे सोडवून झालेले आहे. आता आपण पुढील प्रमेय अभ्यासणार आहोत. आता एकरूप जीवांचे गुणधर्म यामध्ये प्रमेय आहे एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. बघा एकाच वर्तुळातील एकरूप जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात. यामध्ये आपल्याला जीवा एकरूप आहेत असे येथे दिलेले आहे आणि त्यांचे केंद्रापासूनचे अंतर जे आहे ते समान आहे हे आपल्याला येथे सिद्ध करायचं आहे. मग त्यानुसार येथे आपण आकृती काढूया. बघा येथे आपण एक वर्तुळाची रचना केलेली आहे. त्या वर्तुळामध्ये आपण वर्तुळ केंद्र जो आहे त्याला ओ हे नाव देणार आहोत. त्यामध्ये आपल्याला 2 जीवा काढाव्या लागणार आहेत. त्या दोन्ही जीवा येथे एकरूप आहेत असे आपल्याला येथे दाखवायचे. एकरूप आहेत जीवा तर एकरूप जीवा जे आहेत त्या वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असतात हे आपल्याला येथे दाखवायचे आहे. बघा येथे आपण काय सुरुवातीला 2 जीवा येथे काढून घेणार आहोत. येथे आपण पहिली जीवा काढलेली आहे
आणि अजून एक जीव आपण इथे काढणार आहोत, दोन जीव येथे आपण काढून घेतलेले आहेत. येथे वर्तुळ केंद्र आहे, वर्तुळ केंद्रापासून जे ह्या ज्या दोन जीव आहेत त्या येथे समान मापाच्या अंतरावर आहेत असे येथे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजेच आपण येथे समान मापाच्या अंतरावर म्हणजेच इथे आपल्याला लंब रेषाखंड येथे काढावे लागणार आहेत. वर्तुळ केंद्रापासून येथे आपण दोन लंब रेषाखंड येथे काढलेले आहेत जीवांवर. बघा, लंब रेषाखंड काढल्यामुळे येथे जे दोन समान भाग, जीवेचे दोन समान भाग झालेले आपल्याला येथे दिसून येत आहेत. बघा आता आपण काय करूया, तर हे वर्तुळ, या वर्तुळातील विविध भागांना येथे नाव देऊया, म्हणजे जीवेंना नाव देऊया, वर्तुळ केंद्राला सुद्धा येथे नाव देऊया. बघा, पहिलं जे वर्तुळ केंद्र आहे त्याला आपण ओ हे नाव देणार आहोत. त्यानंतर पहिली जी जीव आहे तिला आपण पी क्यू हे नाव देणार आहोत, आणि दुसरी जीव आहे ती तिला आपण आर एस अशा स्वरूपात येथे नावं देणार आहोत. बघा, येथे आपण जीवा पी क्यू काढलेली आहे, जीवा आर एस या दोन्ही जीवा एकमेकींना एकरूप आहेत, आणि वर्तुळ केंद्र जो आहे तो येथे ओ हा आपण येथे दाखवलेला आहे, आणि यांचे जे छेदनबिंदू, वर्तुळ केंद्र आणि जीवा यांना जोडणारे जे रेषाखंड आहेत, बघा येथे आपण ए हे नाव देऊया, त्याविषयी आपण इथे एम हे नाव देऊया, आणि इथे एन हे नाव देऊया. बघा, ओ एम लंब पी क्यू आहे आणि ओ एन लंब आर एस असे येथे आपण दाखवलेले आहे. मग या आता रचनेनुसार आपण इथे पक्ष जे आहे ते आपण इथे काढून घेणार आहोत. पक्ष पक्षामध्ये येथे आपण जे काय मांडायचे आहे ते आपण इथे आता दाखवणार आहोत. इथे आता आपण पक्ष लिहायचे आहे. बघा, यामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे, जीवा पी क्यू जीवा आर एस हे येथे एकरूप जीव आहेत. बघा, सुरुवातीला आपण मांडणी करूया ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये. ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये बघा, पहिलं काय ते जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस, एकरूप जीवा आपल्याला दिलेला आहे त्यानुसार जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस, जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस. त्याचबरोबर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, तर ओ एम लंब जीवा पी क्यू आणि ओ एन लंब जीवा आर एस हे सुद्धा इथे आपल्याला मांडायला लागेल. बघा, रेख ओ एम लंब जीवा पी क्यू आहे, ओ एम आणि पी क्यू ही जीवा जी आहे ती येथे लंब आहे. त्याचबरोबर येथे आपल्याला दुसरी कोणत्याही रेषाखंड, तर ओ एन रेषाखंड जो आहे तो आर एस याला लंब आहे. तसेच रेख ओ एन लंब जीवा येथे आर एस आहे असे येथे आपल्याला दाखवावे लागेल. बघा, ओ एन आणि ओ एम हे येथे आपल्याला साध्यामध्ये सिद्ध करायचे आहेत. म्हणजेच काय, ते बघा, पी क्यू ही केंद्रापासून जेवढ्या अंतरावर आहे त्याचबरोबर तेवढ्याच अंतरावर आर एस ही जीवा केंद्रापासून आहे हे ते आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजेच ओ एम आणि ओ एन हे येथे आपल्याला सिद्ध करायचं आहे, ते साध्यामध्ये येणार आहेत. ओ एम एकरूप ओ एन साध्य, बघा, रेख ओ एम एकरूप रेख ओ एन हे आपल्याला येथे सिद्ध करायचे आहे. रेख ओ एम एकरूप रेख ओ एन हे आपल्याला येथे सिद्ध करायचे. म्हणजेच ओ एम म्हणजेच ओ एम ची जी लांबी आहे ती पी क्यू पासून, पी क्यू या जीवेपासून केंद्रापर्यंतचे अंतर आहे, आणि ओ एन ची जी लांबी आहे ती काय आहे, तर आर एस या जीवेची केंद्रापासूनची लांबी आहे. म्हणजेच हे दोन रेषाखंड येथे आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत हे आपण साध्यामध्ये घेतलेले आहे. त्याचबरोबर येथे आपण रचना करूया. रचना म्हणजेच काय, ओ पी आणि ओ आर हे जे दोन रेषाखंड आहेत ते येथे आपण जोडून घेऊया. म्हणजेच या वर्तुळाच्या दोन त्रिज्या येथे आपण काढून घेणार आहोत, त्रिज्या ओ पी आणि त्रिज्या ओ आर काढून घेऊया. म्हणजेच येथे आपल्याला दोन त्रिकोणांची रचना झालेली दिसून येईल.
रचना रचनेमध्ये आपण त्रिज्या ओपी व त्रिज्या ओआर काढूया. त्रिज्या ओपी व त्रिज्या ओआर काढली. बघा ओपी आणि ओआर या दोन त्रिज्या इथे आपण रचना केलेली आहे. ही आपण रचना इथे करून घेऊया आकृतीमध्ये. आकृतीमध्ये रचना केल्यानंतर पहा आपल्याला इथे दोन त्रिकोण तयार झाले दिसून येतात. बघा त्रिकोण ओ एम पी आणि त्रिकोण ओ एन आर अशा स्वरूपात इथे दोन त्रिकोण इथे तयार झालेले आपल्याला दिसून येत आहेत. मग या दोन त्रिकोणांची आपल्याला एकरूपता दाखवावी लागेल. परंतु एकरूपता दाखवण्यापूर्वी आपल्याला ह्यामधील काही घटक जे आहेत ते एकरूप दाखवणे गरजेचे आहे. बघा आपल्याला पक्षामध्ये काय दिलेले आहे, तर पी क्यू आणि आर एस हे जीवा जे आहेत ते येथे एकरूप आहेत. मग आता आपण सिद्धतेची सुरुवात करूया. सिद्धता सिद्धतेमध्ये आपल्याला पी क्यू आणि आर एस हे जीवा एकरूप दाखवून त्यांचे निम्मे निम्मे जे भाग आहेत ते सुद्धा इथे एकरूप आहे ते आपल्याला इथे दाखवायचे आहे. बस सिद्धतेमध्ये काय आपण दाखवणार, सुरुवातीला जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस. जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस हे आपल्याला पक्षामध्ये दिलेले आहे. पक्षामध्ये हे आपल्याला दिलेले आहे. यानंतर आपण बघा काय करणार आहोत, पक्षामध्ये हे दोन घटक एकरूप आहेत त्यावरून येथे आपण काय करायचे आहे, तर वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो ह्या गुणधर्माचा इथे वापर करायचा आहे. आणि जीवेचे सुद्धा दोन भाग समान झालेले आहेत हे आपल्याला इथे दाखवायचे दाखवायचे. सुरुवातीला आपण काय करूया, तर ह्या दोन्ही जीवा ज्या आहेत ह्या दोन्ही जीवांना 1/2 ने गुणूया. बघा दोन्ही बाजूंना 1/2 ने गुणले तर आपल्याला कसे मिळेल, बघा दोन्ही बाजूंना 1/2 ने गुणले तर ते आपल्याला काय मिळेल, बघा 1/2 गुणिले पी क्यू. 1/2 ने गुणणे म्हणजेच काय करणे, तर आहे त्याच्या निम्मे करतो आपण बरोबर. बघा 1/2 पी गुणिले पी क्यू बरोबर 1/2 गुणिले आर एस. बघा 1/2 गुणिले पी क्यू आणि 1/2 गुणिले आर एस. बघा इथे ओ एम हा पी क्यू वर लंब काढलेला आहे आणि ओ एन हा आर एस वर लंब काढलेला आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जो असतो तो जीवेस दुभागतो. त्यानुसार येथे समान येथे दोन भाग पी एम आणि क्यू एम, पी एम आणि क्यू एम हे दोन समान भाग झालेले आहेत. त्याचबरोबर आर एन आणि एन एस एन हे दोन येथे समान भाग झालेले दिसत आहेत. म्हणजेच बघा हा गुणधर्म आपण लिहूया, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेला दुभागतो. आता आपण ह्या जर गुणधर्माचा वापर केला तर इथे 1/2 गुणिले पी क्यू, पी क्यू चे निम्मे काय असणार आहे, तर पी एम आणि क्यू एम हे निम्मे निम्मे भाग आहेत. त्यापैकी आपल्याला आवश्यक भाग कोणता आहे, तर पी क्यू चा निम्मा म्हणजेच पी एम. म्हणून रेख पी एम बरोबर एकरूप रेख. बघा आर एस चे निम्मे, आर एस चे निम्मे काय आहेत, तर आर एन आणि एस एन हे दोन भाग आहेत. आपल्याला आवश्यक भाग आर एन आहे म्हणून इथे आपण रेख आर एन हा भाग इथे घेणार आहोत. ह्याला विधान क्रमांक येते आपण 1 देऊन ठेवूया. बघा पी एम आणि आर एन हे दोन भाग इथे आपण एकरूप दाखवलेले आहेत. तसंच आपण पाहिलं तर ओ पी आणि ओ आर ह्या दोन त्रिवर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजेच काय म्हणता येईल, ओ पी आणि ओ आर सुद्धा ह्या एका वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ह्या दोन सुद्धा रेषाखंड इथे एकरूप आहेत आणि काटकोन इथे दोन आहेत. म्हटल्यावर आपल्याला या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवता येऊ शकते. मग आपण त्रिकोण ओ एम पी आणि त्रिकोण ओ एन आर यांची इथे एकरूपता दाखवूया. त्रिकोण बघा आता त्रिकोण ओ एम पी म्हणजे हा वरचा इथला त्रिकोण आणि दुसरा ओ एन आर व त्रिकोण
ओ एन आर मध्ये, ओ एम पी आणि ओ एन आर मध्ये. ओ एम पी मधलं बघा आपल्याला कोणकोणते घटक एकरूपता इथे दाखवता येऊ शकतात, तर बघा विधान एक मध्ये आपण दाखवलेलं आहे पी एम आणि आर एन हे दोन रेषाखंड एकरूप दाखवलेले आहेत, ते आपण इथे सुरुवातीला दाखवून घेऊया. रेख पी एम एकरूप रेख आर एन विधान एक वरून. विधान एक वरून बघा आपण पीएम आणि आर एन येथे आपण एकरूप आहेत असं येथे दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा अजून कोणता घटक आपल्याला एकरूप दाखवता येऊ शकतो, तर येथे बघा ओपी आणि ओ आर हे सुद्धा येथे एकरूप दाखवता येऊ शकतात. त्या कारण काय आहे, त्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्यामुळे त्या येथे आपल्याला एकरूप आहेत असं येथे सांगता येऊ शकते. मग रेख ओपी एकरूप रेख ओ आर याला कारण असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, त्यामुळे ह्या एकरूप आहेत असे आपण येथे म्हणू शकतो. बघा आता दोन घटक एकरूप दाखवून झालेले आहेत, यानंतर अजून एक घटक आपल्याला एकरूप दाखवावा लागेल, तो म्हणजेच बघा येथे आपल्याला काटकोन दिसत आहे, त्याचबरोबर इथे सुद्धा आपल्याला एक काटकोन दिसत आहे, म्हणजेच हे दोन कोन येथे एकरूप आहेत. कोन ओ एम पी, कोन ओ एम पी एकरूप कोन ओ एन आर याला कारण येईल प्रत्येकी 90°. प्रत्येकी 90° मापाचे हे दोन कोन आहेत. बघा आपण या त्रिकोण दोन्ही त्रिकोणांमधले तीन घटक येथे एकरूप दाखवलेले आहेत. आता जर तीन घटक एकरूप असतील तर हे दोन त्रिकोण एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण असे म्हणू शकतो त्रिकोण ओ एम पी एकरूप त्रिकोण ओ एन आर. ओ एम पी आणि ओ एन आर हे दोन त्रिकोण येथे आपण एकरूप आहेत असे म्हणू शकतो. बघा एकरूपतेची येथे कसोटी लिहावी लागेल, येथे बघा काटकोन, काटकोनासमोरील बाजू म्हणजे कर्ण आणि काटकोन करणारी एक बाजू, म्हणजे येथे कर्णभुजा कसोटी जी आहे ती येथे वापरलेली आहे. कर्णभुजा कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. आता येथे आपण हे दोन जे त्रिकोण आहेत ते कर्णभुजा कसोटीने येथे एकरूप आहेत असे येथे दाखवले. जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर येथे संगत घटक सुद्धा येथे एकरूप आहेत असे आपल्याला म्हणता येऊ शकते. मग आपल्याला कोणते घटक एकरूप दाखवायचे आहेत, तर पहिल्या त्रिकोणामधला ओ एम एकरूप दुसऱ्या त्रिकोणातला ओ एन हे संगत, या दोन त्रिकोणाच्या संगत दोन ज्या बाजू आहेत त्या येथे आपल्याला एकरूप दाखवता येऊ शकतात. म्हणून आपण म्हणणार बाजू ओ एम, ओ एम एकरूप बाजू ओ एन असे येथे आपण म्हणू शकतो. ओ एम आणि ओ एन ह्या दोन बाजू येथे एकरूप आहेत असे येथे म्हणू शकतो. याचे कारण आपल्याला देता येईल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू, एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. अशा स्वरूपात येथे आपल्याला कारण देता येऊ शकते. बघा हे जे प्रमेय आहे ते आपल्या येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. बघा यामध्ये आपल्याला जे साध्य होते ओ रेक ओ एम एकरूप रेक ओ एन हे आपल्याला येथे दाखवता आलेले आहे. बघा हे जे प्रमेय होते यामध्ये आपल्याला काय करायचे होते, तर वर्तुळामध्ये दोन जीवा एकरूप दिलेल्या होत्या, त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर आहेत असे येथे आपल्याला दाखवायचे होते. त्यानुसार आपण वर्तुळाची रचना केली, त्यामध्ये आपण दोन जीवा काढल्या एकरूप जीवा काढल्या आणि त्यामध्ये एक रचना केलेली आहे आपण, त्रिज्या दोन काढून घेतल्या. आता त्रिज्या काढल्यामुळे येथे आपल्याला दोन त्रिकोण तयार झालेले दिसून येतात. या दोन त्रिकोणांची आपण येथे एकरूपता दाखवली. एकरूप हे जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांचे संगत घटक सुद्धा येथे एकरूप असतात आणि त्या गुणधर्मानुसार आपल्याला ओ एम आणि ओ एन हे दोन घटक येथे एकरूप दाखवता आलेले आहेत. हेच आपलं साध्य होतं, हे आपलं साध्य येथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. बघा हे जे प्रमेय होते ते सुद्धा येथे पूर्ण एक सोपे असे प्रमेय होते, तेही आपले पूर्णपणे सोडून झालेले आहे.
बघा प्रकरणातील पुढील जे प्रमेय आहे ते आहे, एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. एकाच वर्तुळातील केंद्रापासून समान अंतरावर असणाऱ्या जीवा एकरूप असतात. आता हे प्रमेय येथे आपण सोडवायचे आहे. या प्रमेयाची येथे आपण आकृती काढून घेऊया. बघा येथे आपण वर्तुळ काढून घेतलेले आहे. या वर्तुळाच्या बाबतीत आपण दोन जीवा काढून घ्यायच्या आहेत आणि त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर येथे दाखवायच्या आहेत. इथे आपण दोन जीवा काढून घेतलेल्या आहेत. या जीवांचे केंद्रापासूनचे अंतर आपण येथे दाखवायचे आहे. केंद्रापासूनचे अंतर म्हणजेच आपल्याला इथे लंब रेषाखंड जीवावर काढायला लागणार आहेत केंद्रापासून. बघा इथे आपण जीवा काढलेल्या आहेत. पहिल्या जीवेला पी क्यू हे नाव आपण देऊया, पी क्यू, आणि दुसऱ्या जीवेला आर एस अशा स्वरूपात नाव देऊया, आणि इथे ओ हे नाव देऊया, एम एन. बघा इथे वर्तुळ केंद्रापासून समान अंतरावर असणारे जीवा एकरूप असतात. इथे काटकोन असणार आहे आणि समान अंतरावर म्हणजेच इथे आपल्याला ओ एम आणि ओ एन यांचे जे माप आहे ते येथे समान दिलेले आहे. मग त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या जीवा आहेत त्या येथे एकरूप आहेत असे येथे आपल्याला दाखवायचे आहे. मग बघा येथे आपण पक्ष जो असणार आहे तो येथे लिहून घेऊया. तत्पूर्वी बघा आपल्याला येथे असे दाखवावे लागेल. बघा येथे आपण लंब रेषाखंड काढलेला आहे म्हटल्यावर ही जी बाजू आहे आणि ही बाजू येथे एकरूप असणार आहे. म्हणजेच ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या येथे समान मापाच्या झालेल्या असणार, कारण एम या बिंदूमुळे पी क्यू या जीवेचा दोन समान भागांमध्ये विभाजन झालेलं आहे. त्याचबरोबर बघा आर एस या जीवेचे एन या बिंदूमुळे समान दोन भागांमध्ये येथे विभाजन झालेले दिसून येते. बघा आपण आता पक्ष लिहिण्याची येथे सुरुवात करूया. पक्षामध्ये बघा काय येणार, ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळामध्ये जीवा पी क्यू व जीवा आर एस आहेत. त्यानंतर ओ एम आणि ओ एन यांचे माप जे आहे येथे समान आहे हे आपल्याला येथे दाखवायचे. बघा जीवा येथे आहेत असे सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे. ओ एम आणि ओ एन हे एकरूप आहेत. त्याचबरोबर ओ एम लंब पी क्यू, ओ एन लंब आर एस हे आपल्याला येथे पक्षामध्ये मांडावे लागेल. बघा ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात बघा रेक ओ एम एकरूप रेक ओ एन हे आपल्याला दाखवावं लागेल. रेक ओ एम एकरूप रेक ओ एन हे आपल्याला इथे दाखवायला लागेल. अजून काय आपल्याला यामध्ये दिसत आहे, तर रेक ओ एम लंब जीवा पी क्यू, रेक ओ एम लंब जीवा पी क्यू आणि रेक ओ एन लंब जीवा आर एस, रेक ओ एन लंब जीवा आर एस हे आपल्याला येथे पक्षामध्ये दाखवावे लागेल. पक्षामध्ये बघा आपल्याला जे आकृतीमध्ये दिसत आहे ते येथे आपण पक्षामध्ये मांडलेले आहे. आता पक्ष झालं, साध्यामध्ये जे आपल्याला सिद्ध करायचे असते ते आपण येथे साध्यामध्ये मांडत असतो. बघा येथे आपल्याला जीवा एकरूप असतात हे आपल्याला येथे दाखवायचे आहे. म्हणजे जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस असे येथे आपल्याला दाखवावे लागेल. साध्य जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस हे आपल्याला येथे साध्यामध्ये लिहावं लागेल. जीवा पी क्यू
एकरूप जीवा आर एस हे आपल्याला इथे साध्यामध्ये दाखवावे लागेल. बघा आता इथे आपण दोन जीवा एकरूप दाखवण्यासाठी आपण इथे काय करणार आहोत, तर इथे सुरुवातीला त्रिकोण काढून घेऊया आणि या दोन त्रिकोणांमध्ये दोन त्रिकोणांची इथे एकरूपता दाखवूया. त्यानंतर आपल्याला जीवांचे इथे अर्धे जे भाग आहेत, अर्धे जे भाग ते एकरूप दाखवता येतील, त्या परिणामी आपल्याला शेवटला दोन्ही जीवा एकरूप आहेत असे इथे दाखवता येऊ शकते. मग रचना करूया, त्रिज्या ओ पी व त्रिज्या ओ आर काढल्या. रचनेमध्ये आपण मांडणार आहोत त्रिज्या ओ पी व त्रिज्या ओ आर काढल्या. त्रिज्या ओ पी व त्रिज्या ओ आर काढल्या. बघा इथे आपलं रचना जी आहे ती इथे झालेली आहे. रचनेनंतर आपण येथे आता सिद्धतेकडे वळणार आहोत. आकृतीमध्ये ती रचना येथे करून घेऊया. आधी येथे आपण ओ आर ही त्रिज्या काढत आहोत आणि येथे ओ पी ही त्रिज्या काढून घेत आहोत. आता आपण येथे सिद्धता सोडवण्याची सुरुवात करूया. यामध्ये पहा जर पाहिले तर येथे ओ एम लंब पी क्यू दिसत आहे, त्याचबरोबर ओ एन लंब आर एस दिसत आहे. त्यानंतर बघा ह्या येथे आपण वर्तुळ केंद्रातून जीवर काढलेला लंब जीव एस दुभागतो ह्या गुणधर्माचा वापर केला तर आपल्याला येथे काय दिसेल, तर पी एम बरोबर 1/2 पी क्यू दिसेल, त्याचबरोबर आर एन बरोबर 1/2 आर एस हे येथे दिसताना आपल्याला दिसून येईल थोडक्यात. मग आपण येथे आकृतीमध्ये ह्या गुणधर्माचा येथे वापर करूया. आकृतीमध्ये आकृतीमध्ये आपण हा गुणधर्म आधी लिहून घेऊया. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. बघा या गुणधर्माचा इथे जर आपण वापर केला तर आपल्याला पी एम बरोबर 1/2 पी क्यू असे लिहिता येऊ शकते. म्हणून पी एम बरोबर 1/2 गुणिले पी क्यू असे इथे म्हणता येऊ शकते. म्हणजे पी एम हा जो भाग आहे तो पूर्ण जीवेच्या अर्ध्या मापाचा आहे, म्हणजे निम्म्या मापाचा आहे. त्याला विधान क्रमांक आपण 1 देऊया. त्याचबरोबर आर एन बरोबर 1/2 आर एस असे येथे म्हणता येऊ शकते. आर एन बरोबर 1/2 गुणिले आर एस पूर्ण जीवेच्या निम्म्या मापाचा आहे, म्हणजे त्याला आपण विधान क्रमांक 2 देणार आहोत. बघा आता आपण हे ह्या आकृतीमध्ये आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत. त्रिकोण ओ एम पी आणि त्रिकोण ओ एन आर या दोन त्रिकोणांची येथे आपण एकरूपता दाखवूया. बघा त्रिकोण ओ एम पी, त्रिकोण ओ एम पी व त्रिकोण ओ एन आर मध्ये, ओ एन आर मध्ये या दोन त्रिकोणांची आपण येथे एकरूपता दाखवूया. बघा ओ एम पी आणि ओ एन आर यांच्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक एकरूप दिसत आहेत, तर पक्षामध्ये आपण ओ एम आणि ओ एन हे दोन घटक येथे एकरूप दाखवले आहेत. मग रेख ओ एन ओ एम, रेख ओ एम एकरूप रेख ओ एन असे म्हणू शकतो. यासाठी आपण कारण देणार आहोत पक्ष, पक्षानुसार हे आपण विधान लिहिलेले आहे. बघा हे दोन घटक येथे आपण एकरूप दाखवलेले आहेत. त्यानंतर बघा अजून एक घटक आपल्याला एकरूप दाखवता येऊ शकतो, तो म्हणजेच ओ पी आणि ओ आर ह्या एका वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, या सुद्धा दोन्ही येथे एकरूप असणार आहेत. म्हणून आपण येथे म्हणणार रेख ओ पी एकरूप रेख ओ आर,
ओपी आणि ओआर हे ते एकरूप आहेत. याचे कारण असेल एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत ह्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे ह्या दोन्ही जे आहेत ते एकरूप आहेत असे आपण म्हणू शकतो. अजून एक घटक आपल्याला एकरूप दाखवावा लागेल, तो म्हणजेच बघा येथे आपल्याला दोन कोण जे दिसत आहेत ते येथे 90° जे दिसत आहेत, काटकोन दिसत आहेत, तेही येथे आपण एकरूप आहेत असे येथे म्हणू शकतो. बघा कोण ओ एम पी एकरूप कोण ओ एन आर हे प्रत्येकी 90° आहेत, प्रत्येकी 90° मापाचे आहेत. परिणामी हे दोन कोण आहेत ते येथे आपण एकरूप आहेत असे येथे म्हणू शकतो. बघा आपण या त्रिकोण दोन त्रिकोणांमधले दोन तीन तीन घटक एकरूप दाखवले आहेत. परिणामी आपल्याला असे म्हणता येऊ शकते की हे दोन जे त्रिकोण आहेत, त्रिकोण ओ एम पी आणि त्रिकोण ओ एन आर हे येथे एकरूप आहेत. याच्यामध्ये आपल्याला कसोटी लिहावी लागेल. बघा कसोटी कोणती आहे, यामध्ये काटकोणासमोरील बाजू येते म्हणजेच कर्ण एकरूप दाखवलेला आहे, काटकोन करणारी बाजू आणि काटकोन हे तीन घटक एकरूप दाखवलेले असल्यामुळे येथे आपल्याला कर्णभुजा कसोटी नुसार हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असे म्हणता येऊ शकते. कर्णभुजा कसोटी की ज्याच्यामध्ये कर्ण आणि एक काटकोन करणारी एक बाजू येथे एकरूप दाखवावी लागते. काटकोन त्रिकोणात कर्ण आणि काटकोन करणारी एक बाजू अशा दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकांची एकरूप दाखवल्या तर आपल्याला कर्णभुजा कसोटी ते दोन त्रिकोण एकरूप आहेत असे येथे म्हणता येते. त्यानुसार आपण येथे ओ एम पी आणि ओ एन आर हे दोन त्रिकोण जे आहेत ते येथे एकरूप आहेत असे दाखवले आहे. बघा आता आपण काय करायचे आहे, तर हे एकरूप जर त्रिकोण असतील तर त्यातील संगत घटक सुद्धा एकरूप असणार आहेत. मग आता आपण यामध्ये बघा आपल्याला आवश्यक कोणते घटक आहेत, तर पी एम आणि आर एन हे जे दोन घटक आहेत ते एकरूप दाखवणार म्हणून आहोत आपण. म्हणून रेख पी एम एकरूप रेख आर एन याला कारण येणार एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आहे त्या. बघा जर आपण विधान एक आणि दोनचा विचार केला तर पी एम साठी आपण काय मानलेलं आहे, तर 1/2 पी क्यू मानलेलं आहे आणि आर एन साठी 1/2 आर एस मानलेलं आहे. मग विधान एक आणि दोनचा विचार करून आपण पुढचे विधान जे आहे ते मांडायचे आहे. विधान एक व दोन वरून विधान एक व दोन वरून विधान एक वर मध्ये बघा आपण काय मानलेले आहे, तर पी एम म्हणजेच काय, तर 1/2 पी क्यू आहे. मग पी एम च्या ठिकाणी आपण 1/2 पी क्यू लिहूया. 1/2 गुणिले पी क्यू आहे बरोबर. बघा आर एन च्या ठिकाणी आपण काय मानलेले आहे, तर 1/2 आर एस असे मानलेले आहे. आर एन च्या ठिकाणी 1/2 गुणिले आर एस असे मानलेले. बघा येथे आपल्याला काय दिसतंय, दोन्ही ठिकाणी 1/2 1/2 दिसत आहे. बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूला 1/2 1/2 दिसत आहे. मग आपण येथे 1/2 लोप करूया. 1/2 लोप करून बघा 1/2 आपण येथे लोप केला तर येथे बघा बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आपल्याला पी क्यू फक्त दिसते. पी क्यू बरोबर बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला सुद्धा 1/2 लोप केला ते आपल्याला आर एस मिळताना दिसून येते. म्हणजे बघा 1/2 लोप केला तर पी क्यू बरोबर आर एस हे शिल्लक राहिलेले येथे दिसून येते. बघा आपलं साध्य काय आहे, तर जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस हे आपल्या येथे सिद्ध करता येऊ शकतं. साध्य जे काय आहे ते आपण येथे सिद्ध करू शकतो. म्हणून जीवा पी क्यू एकरूप जीवा आर एस हे आपण येथे सिद्ध करू शकतो. बघा हे जे प्रमेय आहे ते आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. हे सोडवत असताना आपण सुरुवातीला काय केलेले आहे, तर यामध्ये पहा यामध्ये आपण रचना करून येते दोन त्रिकोणांची
रचना इथे करून घेतली आहे. दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवली, परंतु येथे आपण सुरुवातीलाच एक गुणधर्म वापरलेला आहे. वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजेच हा एम या बिंदूत या जीवेचे दोन समान भाग होतात. म्हणजेच काय, पी एम बरोबर 1/2 पी क्यू असणार आहे, म्हणजे पी क्यूच्या निम्मे भाग पी एमचे असणार आहे. यानुसार आपण पी एम बरोबर 1/2 पी क्यू हे सुरुवातीला घेतले, त्याचबरोबर आर एन बरोबर 1/2 आर एस हे सुद्धा आपण येथे दाखवून घेतले. त्यानंतर आपण सोडवत असताना पी एम आणि आर एन ह्या दोन त्रिकोणांची एकरूपता दाखवल्यानंतर पी एम आणि आर एन हे दोन रेषाखंड येथे एकरूप दाखवून घेतले. आता हे एकरूप दाखवले, आपण विधान 1 मध्ये पी एम साठी हे मानले होते, विधान 2 मध्ये आर एन साठी हे मानले होते. आपण ह्या दोन किमती पी एम आणि आर एन च्या किमती यामध्ये ठेवल्या. बघ यानुसार कसं झालं, तर 1/2 पी क्यू बरोबर 1/2 आर एस या दोन्ही ठिकाणी आपण आपल्याला 1/2 दिसत आहे. आपण 1/2 चा इथे लोप केला, लोप केल्यानंतर आपल्याला बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला पी क्यू दिसलं उरलेलं दिसेल आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला इथे आर एस उरलेलं दिसून येईल. बघा हेच आपलं साध्य आहे, जीवा पी क्यू बरोबर जीवा आर एस. बघा हे जे प्रमेय आहे तेही आपल्या इथे पूर्णपणे सोडून झालेले आहे. बघा या प्रकरणामध्ये एकूण 4 प्रमेय होती, ती चारीच्या चारी आपली स्पष्टीकरणासह पूर्ण सोडून झालेली आहेत. बघा हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येऊ शकतो. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.